हाय एवरीवन, वेलकम बैक टू माय चैनल मोहितांची मंजुळा। सो हा व्लॉग भेंदूर व्लॉग आहे। भेंदूर आम्ही कसा साजरा केला हा व्लॉग मध्ये दाखवलेला आहे। सो आम्ही पहिल्यांदा आमचे साहेबांनी पहिल्यांदा ते बैल बनवलेत, सो मातीने खूप चांगले झालेत। सो बघा व्लॉग मध्ये नेक्स्ट येणारच आहेत। सकाळी पोळ्या बनवलेत, पोळ्या बनवतात ना, सो थोड़ा गूळ जास्त झाला होता, पण त्याला मी हे केलंय, चांगला हे करून घेतलंय, तर गट्ट झाल्यानंतर चांगला आले। आणि ते आमचे साहेब हिरोचे पप्पा हे बैल बनवतात। माती होती गार्डन मधून आणून ठेवलेली कुंडीसाठी, ते मातीने बनवतात। सो पहिल्यांदा तर ट्राय केलं, पहिला नाही आला, मग उठून गेले आणि लाईट गेल्यावर परत आले, तर ट्राय केलं, मग जमलं, चांगलं आलंय बनवलंय। हे बघा, एक बनवून ठेवलंय अँड सेकंड बनवत आहेत, सुंदर झाले। आणि पोरांना पण मजा वाटत होती। आता बोलत आहेत की जर म्हणजे पूजा झाल्यावरती मला खेळायला द्या, तर बोललो हो। ते छान बनवलंय, ते पण ट्राय करत होते, पण त्यांना तुटत होतं, माती चिकल नाही आहे ना, सो तुटते। पण ह्याने बनवलं थोडंसं कणकेचं पीठ मिक्स करून, तर आलंय चांगलं। आणि तुम्हाला कसं वाटलं ह्याने बनवलेले बैल कमेंट करून नक्की सांगा। अँड आवडलं व्लॉग आवडलं तर लाईक करायला अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। मस्त हो साहेब, काय बनवलं? बैल चोडी बनवा बनवा, लाईट गेली आहे म्हणून बसले, त्याचं सेपूट चिटकलाय बघा। सो इथे ते विचार करतायत की व्हाईट कलर द्यायचं, म्हणून थोडं बुक्का लावून बघतायत की कसं वाटतंय, पण बुक्काने बरोबर बसत नव्हतं म्हणून कणी कंडी आहे पीठ, गव्हाचं पीठ, तर तेच ट्राय करतायत। बट मला एवढं चांगलं नाही वाटलं, म्हणून मी एक असंच व्हाईटवालं ठेवलं आणि एक असंच ठेवलं आहे, कारण ते पीठ पीठ दिसत होतं, त्याला कसं कलर चुना किंवा काहीतरी वेगळं पाहिजे होतं सुकल्यावर, आणि सुकलं पण नव्हतं ना, म्हणून एकाला ठेवलं आहे असंच आणि एक असं व्हाईट करून ठेवलं आहे। त्यांना खूप आवड आहे आमच्या साहेबांना असं सगळं बनवायला। सो इथे आम्ही पोळ्या बनवतो आहे, आई लाटून देत आहेत आणि मी भाजते। लाईट केली होती, थोडंसं उशीर झाला आणि ते बैल बनवायच्या चक्करमध्ये थोडंसं उशीरच झालं, आणि इथे आई बनवत आहेत। जमते की तुला पोळ्या? मी जसे मी शिकवले तसेच बनवतीस की? तू शिकवलं? पप्पांनी तुझ्या शिकवलं पोळ्या करायला? तुमची मम्मी स्वतःची नाही हो का? तुम्ही नाही, त्यांची मम्मी तुम्ही नाही आहे हो का? चला अभ्यास। सो इथे सगळं झालंय जेवण, नैवेद्य बनवलंय आणि तेच भरतोय। घाई पडली आहे, लाईट आली ना, कम्प्युटर वर बसायचं असेल मागे थोडं पाठी, कारण तिथे हे पण ठेवायला ताट बसायला लागेल ना, नाही मागे सारखे वाली।
सो इथे पूजा करतो आहे. आई सांगतायत कसं कसं करायचं सगळं. आईने सांगितलं तसं आम्ही पूजा करतो आहे. सो बाकी सगळं झालंय. पूजा करायचं राहिले तर आता मी हळद कुंकू लावते आणि नैवेद्य दाखवते देवाला. महाराष्ट्राचा बेंदूर ना. कर्नाटकी पण बेंदूर असतो ना. तो पहिला असतो. अच्छा पण आमच्या इथे बेंदूर नाही. नाही नाही बेंदूरच बोलतो. कर्नाटकी बेंदूर. कर्नाटकी बेंदूर बोलता. अच्छा कर्नाटकमध्ये दिसते दिसते बरोबर होतं दोघी पण. हे थांब रे जरा. पप्पा घेतील म्हणून पूजा करा. थांबा थांबा आयुष्मान भाव. आयुष्मान त्यांना घ्या ते पूजा करा. तुम्ही केलं नाही ना. मला तर पुरणार आहे. तुला पुरणार बिगुला. बिगुला नाही पुरणार. त्याच्या बदल पप्पा बैल छान दिसत आहेत ना. घे बाबू थोडस पाणी. पाया पडा इथे टीका पाहिजे त्याला. नंतर टीका लावून हा झालं. हा तुम्ही सगळ्यात लास्ट. चला काढून एक तुळशीत ठेवायचा. एक गॅलरीवर ठेव घराचा म्हणून. आणि एक आहे ती तुळशी. हाँ तो मैं कर रहा हूँ. दीदी बुला रही है तेरे को. दीदी अरे बंद है क्या. हाँ हाँ खुलेगा क्या. लड़का है लंबा है क्या. इधर से शूट. अरे जरा शूट कर बराबर से. चालू है. आएंगे सब. चलो पाया पड़ा.
अबे हाथ लगा ना, हाँ लगा लगा जल्दी, खाएगी क्या वो? नहीं खाएगी, ऊपर तेरा हाथ नहीं खाएगी। चलो चाट चाहिए मेरे हाथ को, ए दे दे मुझे। आता गाईला चारून आले, आता आम्ही जेवतोय। पोळे बनवलेत, सो बाजूवाल्यांना पण थोडंसं देते, आणि ते शेक आहे, असं टेस्टी झालं होतं सगळं जेवण, गोड होते पोळे पण। मला थोडंसं जास्त गोड आवडतं म्हणून तुम्ही बघितलं असेल स्टार्टिंगला जास्त गोड होता, त्याला थोडा टाईम लागला सुकवायला गॅसवर कडक व्हायला। आणि ते सगळं जेवण आहे, जेवतोय आता आम्ही। अँड हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा। आम्ही साजरी केलेला बेंदूर। सो मोहितेंची मंजुला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, भेटूया असंच नवीन व्लॉगमध्ये। तोपर्यंत खुश रहा, हेल्थी रहा। थँक्यू अँड बाय।